हे आहे कांद्याचं बी म्हणजेच उळ, याला कलोंजी देखील बोलतात। नमस्कार, वर्षा सोनवणे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे की रेसिपीबरोबर मी शेतीविषयक व्हिडिओ पण पोस्ट करत असते, तर आज आपण अशीच एक माहिती देणारा व्हिडिओ बघूया। आज आपण कांद्याचं बी म्हणजेच उळ कसं लावतात हे बघूया। चला तर मग शेतात जाऊया, कांद्याचं बी कसं लावतात ते बघायला। तर ही आहे इथे आमच्या आजींची शेती, इथे ते आता कांद्याचं बी लावणार आहे। कांद्याचं बी म्हणजेच उळ आता इथे लावायचं आहे, त्यासाठी ही शेती तयार केली जाते, म्हणजे सऱ्या पाडल्या जात आहेत इथे। शेत जमिनीमध्ये अशा सऱ्या पाडायचं हे पण फार कठीण काम असतं, त्याला पण भरपूर अंग मेहनत लागते। ड्रॉइंग पेपरवर आपण जशी डिझाईन काढतो तशीच या शेतजमिनीवर पण अशी डिझाईन काढावी लागते, म्हणजेच बी टाकण्यासाठी शेतजमीन तयार करावी लागते, सऱ्या पाडाव्या लागतात, त्या रोपांना पाणी जाण्यासाठी व्यवस्थित जागा करावी लागते। तर आपल्याला पाणी देण्यासाठी सोपे जाईल अशा पद्धतीचा आपल्याला आकार द्यावा लागतो जमिनीला। तर इथे अशा या सऱ्या पाडायचं काम सुरू आहे। कांद्याचं बी म्हणजेच त्याला उळं बोलतात। तर हे उळे लावण्यासाठी आधी कांदे अशा प्रकारे कापले जातात, चांगल्या प्रतीचे मोठे असे कांदे निवडून ते असे कापावे लागतात आणि नंतर ते जमिनीत लावले जातात। आता इथे सगळ्या सऱ्या पाडून झाल्या आहेत। कांदे आता जमिनीमध्ये लावायचे, त्यासाठी वेगवेगळ्या सरांमध्ये कांदे इथे टाकले जात आहेत। आधी शेती करणं हे काही सोपं काम नाही आहे, त्यासाठी सगळ्या कुटुंबाची मदत हवी असते। कुटुंबातील सगळे माणसं मिळून शेती करत असतात, मेहनत करत असतात, तेव्हा कुठे चांगलं पीक मिळतं। आणि इतकी मेहनत करून देखील निसर्गाने साथ दिली तर शेतकरी राजा आनंदी राहतो, नाहीतर निसर्गाचं संतुलन बिघडलं की ह्या शेतकरी राजावर पण संकटांचा डोंगर कोसळतो। आता बघूया जमिनीत कांदे कसे लावले जातात ते। तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारचे कांदे कापले जातात। आता हे लावायचे, असा एक एक करून कांदा काही विशिष्ट अंतरावर जमिनीमध्ये लावला जातो। आधी सगळे कांदे ठेवून द्यायचे आणि नंतर त्यावरून सगळी माती लावून हे सगळे कांदे झाकून घ्यायचे। हे असे कांदे लावल्यानंतर रोप येतं आणि त्या रोपाला वरती उळं लागतं। हे उळं म्हणजेच कांद्याचं बी परत शेतात टाकलं जातं आणि त्यापासून कांदे तयार होतात। तर कांदा पीक घेणं म्हणजे ही बरीच मोठी प्रोसेस आहे। कांद्याचं उळं टाकण्यापासून ते कांदे येईपर्यंत जवळजवळ 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागतो। हे उळं तयार व्हायला 3.5 ते 4 महिने लागतात, म्हणजे कांद्याचं बी तयार व्हायला 3-4 महिने लागतात। तर अशा प्रकारे आपल्याला कांद्याचं बी तयार करायचं आहे, म्हणून इथे सगळीकडे असे कांदे लावले जात आहेत। सगळं बी लावल्यानंतर शेतामध्ये पाणी सोडलं जातं, मोटर चालू करून पाणी भरलं जातं शेतीला। आता 8 ते 10 दिवसांनी हे कांद्याचं रोप कसं उगतं ते बघूया। आता 8 ते 10 दिवस झाले, तुम्ही बघू शकता इथे खूप छान असे आता उळ्याचे रोप आले। आपण खाली जमिनीत कांदा लावलेला, त्यावरती आता असे छान रोप आले, या कांद्यांवरून पात आलेली आहे। त्या दिवशी जमिनीत कांदे लावल्यानंतर अशी ही रोपं आली। आता तुम्ही बघू शकता किती छान रोपं आली आहेत, अगदी 8-8 दिवसात इतकी रोपं झाली ही। आता 2 महिन्यानंतर ही रोपं कशी झाली ते बघूया।
कांद्याचे बीचे रोप इतक्या साईजचे झाले. आता उळ लागलेत वरती, हे छोटे छोटे फुलं म्हणजेच उळ लागले. कांद्याचं बी लागले इथे. यामध्ये काळ्या कलरचं कांद्याचं बी तयार होतं. ही अशी छोटी छोटी फुलं लागली आहेत रोपाला. याच्या आतमध्ये कांद्याचं काळ्या कलरचं बी तयार होत असतं. आता एक महिन्यानंतर ही फुलं तोडायला येतील. तर शेतामध्ये कांद्याचं बी म्हणजेच उळ लावण्यासाठी कांदे कसे लावले जातात हे तुम्ही पाहिलं, आणि त्यानंतर त्याची रोपे पावणे 3 महिने कशी आली हे पण पाहिलं. उळ भरपूर मोठं झालंय. तर अशीच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर बरेच शेतीविषयक माहिती देणारे व्हिडिओ पोस्ट केलेत. कांदे कसे लावले जातात, कांद्याचं रोप कसं लावलं जातं, कांद्याचं रोप कसं काढलं जातं, शेतात कांदे कसे लावले जातात आणि कसे काढले जातात, या सगळ्यांचे व्हिडिओ मी पोस्ट केले. तर तुम्हाला शेतीविषयी आवड असेल, शेतीविषयी माहिती हवी असेल, तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जा आणि सगळे व्हिडिओ चेक करा. व्हिडिओ बघितल्यानंतर शेतीविषयी थोडी बेसिक माहिती तरी तुम्हाला नक्कीच मिळेल. हे उळे सुकल्यानंतर असे दिसतात. जेव्हा हे पूर्णपणे सुकतात तेव्हा ते शेतामधनं काढल्या जातात. आता तुम्ही बघू शकता इथे छान वाळले आहेत हे फुलं. या फुलांना चवल्यानंतर यामधनं कांद्याचं बी म्हणजेच उळं निघतं. हे कांद्याचं बी म्हणजेच उळं आता आपलं तयार झालंय. याला कम्प्लीट 4 महिने लागले ना आजी. हे जानेवारी मध्ये कांदे लावले आणि त्याच्यापासून हे बी तयार झालं. त्याला 3 ते 4 महिने लागतात. जानेवारी मध्ये लावल्यानंतर एप्रिल मध्ये हे बी काढलं. एप्रिल मध्ये बी तयार झाले आणि आता हे परत वड पौर्णिमा झाली. आता जून मध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये टाकतात शेतामध्ये आणि त्याच्यापासून तयार रोप तयार होत. मग ते रोप 2-2.5 महिन्याने शेतात लावायचं आणि ते रोप लावल्यानंतर मग कांदे येतील. कांदे तयार होत. तर अशा प्रकारे हे कांद्याच्या बीची म्हणजे चोळ्यांची माहिती आहे. तुम्ही बघू शकता हा 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तो पूर्ण बनवायला मला जवळजवळ 4 महिने लागले. जसे जसे कांद्याचे रोप वाढत गेले तसे तसे व्हिडिओ शूट केले.